भगिनींनो बंधू भगिनींनो आज आपण सर्वांसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोडसा अभंग घेऊन येत आहे देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसोनी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसोणी आईता आला घर पुसोणी देवन लगे देवन लगे साठवनीचे रुधले जागे देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू देव घ्या फुका देव घ्या फुका रुका मूल काही दुबळा तुका भावहीन उधारा दुबला तु भावहिन उधारादेव ऋण घ्या देव कोणी देव आईता आला घर पुसोणी आईता आला घर पहा पाहाबर का किती गोड अभंग आहे आणि या अभंगाचा भावार्थ देखील एवढाच गोड आहे प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसोणी अहो देवाला कोणीतरी घ्या देव तुमचा पत्ता पुसत पुसत विचारत विचारत तुमच्या घरी आयता चालून आलेला आहे त्याला कोणीतरी घ्या पुढे ते म्हणतात देव न लगे देव न लगे साठवणीचे रुधले जागे अहो एवढं देवाने सांगूनही लोक म्हणत आहेत आता आमच्या हृदयामध्ये देवाला साठवण्यासाठीची जागा रिकामी नाही त्यामुळे आता आम्हाला देव नको देवाला साठवण्याची हृदयातील जागा काम क्रोध मद लोभ मोह मस्सर या षड्रिपूंनी व्यापलेली आहे हृदयामध्ये आता सर्व विषय भरलेले आहेत त्यामुळे भगवंताला साठवण्यासाठी आता हृदयात जागाच नाही आणि म्हणून आता आम्हाला देव नको देव न लगे देव न लगे पुढे ते म्हणतात देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू अहो अशा पद्धतीने देवाला घेणे लोकांनी नाकारले आणि म्हणून देवाचा भाव बुडाला आता देवाचा भाव बुडा बुडाल्यामुळे देवाला मंदी आलेली आहे पुढे ते म्हणतात देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही अहो देवाला फुकट घ्या देवाला घेण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं सुद्धा द्यावं लागणार नाही आणि सर्वात शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात दुबळा तुका भावहीन उधारा देव घेतला ऋण आहो तसं पाहायला गेलं तर हा तुकासुद्धा भावभक्तीचा दुबळाच आहे म्हणजे या तुक्याकडे सुद्धा भावभक्तीचं दारिद्र्यच आहे परंतु तरीही देव स्वत विचारत विचारत चालून घरी आलेला आहे आणि त्यामुळे मग मी आता भावभक्तीचं ऋण काढतो आणि देवाला उधार घेतो पहा बरं का अतिशय गोड असा भावार्थ या अभंगाचा आहे खरोखर सध्या अशीच परिस्थिती आहे देव म्हणत आहे आहो मला तुम्ही घ्या मला कोणीतरी घ्या कारण मी सुखाचा सागर आहे आनंदाचा सागर आहे जो कोणी मला घेईल तो नित्य चिरंतन निरंतर आनंदी राहील सुखी राहील परंतु लोकांच्या हृदयामध्ये काम क्रोध मद, लोभ मोह, मस्सर इतके ठासून ठासून भरलेले आहेत की लोक म्हणतात की आता आमच्या हृदयात जागाच नाही ती सर्व जागा विषयांनी भरलेली आहे खरं पाहायला गेलं तर हृदयामध्ये देवाची जागा आहे आणि म्हणूनच आपण काय करायला हवं तर आपल्या हृदयातील हे षडविकार आपण समूळ नष्ट करायला हवेत आणि आपल्या देवाला आपल्या हृदयामध्ये कायमचं साठवून ठेवायला हवं असं जर केलं तर निश्चितच आपली विठाई आपल्या हृदयामध्ये कायमची प्रस्थापित होईल आणि आपणा सर्वांना विशेष अशा परमानंदाची अनुभूती मिळेल आपण पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या गोड अभंगासहित तोपर्यंत हा अभंग वेगवेगळ्या चालींमध्ये गायचा आहे म्हणायचा आहे या अभंगाचा खरा भावार्थ समजावून घ्यायचा आहे आणि आनंदच आनंद घ्यायचा आहे तोपर्यंत देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसोनी देव न लगे देव न लगे साठवणीचे रुधले जागे देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मुलं काही दुबळा तुका भावहीन उधारा देव घेतला ऋण उधारा देव घेतला ऋण रामकृष्ण हरी